आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती आता स्थिर असली तरी देखील महिलेचा परिवार पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय करतात. हे कुटुंब एका गावावरून दुसऱ्या गावी मेंढ्या घेऊन फिरत असतानाच मुक्ताईनगर येथे हे मेंढपाळ आल्यानंतर महिलेला प्रचंड प्रसूती काळात सुरू झाल्या होत्या. स्थानिकांच्या मदतीने 108 या रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला होता, मात्र रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्यामुळे या महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिलेला आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू उद्या याच वेळी. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र माझा, बातमी आमची, निर्णय तुमचा. नमस्कार.